नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व यांनी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांचा बदला घेण्यासाठी जो प्लॅन आखला होता तो प्लॅन यशस्वी झाला आहे का, त्याबद्दल आज आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, हा बदला म्हणजे काय? हा बदला म्हणजे 2019 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीने लोकसभेला आणि विधानसभेसाठी महाराष्ट्रातील जनतेमध्ये ते गेले आणि निवडणुका लढवल्या गेल्या. मित्रांनो, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या युतीच्या सरकारला बहुमत दिले असताना शिवसेना या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पक्षाबद्दल बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. हा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे, परंतु हा आरोप किती सत्य आहे किंवा घमंडी भारतीय जनता पक्षाला लढण्यासाठी किंवा त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष याच्या बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. मित्रांनो, त्यानंतर भारतीय जनता पक्षाला काही पण करून उद्धव ठाकरे साहेबांना धडा शिकवायचा होता आणि त्याचा प्लॅन ठरला गेला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बंड केला गेला. मित्रांनो, हे बंड सहजासहजी झाले नाही मित्रांनो, कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष फोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब एवढा मोठा बंड करू शकत नव्हते. त्यामागे काय विचार होते, त्यामागे भारतीय जनता पक्षाची ताकद होती मित्रांनो, हे पण नाकारता येत नाही मित्रांनो. मित्रांनो, हे पक्ष फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला 1-2 वर्ष लागली मित्रांनो, त्यानंतर पक्ष फोडला गेला. परंतु ज्या प्रमाणामध्ये पक्ष फोडला गेला, जो प्लॅन भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये होता, काय पण करून उद्धव ठाकरे यांचा बदला घ्यायचा किंवा त्यांना धडा शिकवायचा, हे जर देवेंद्र फडणवीस यांना वाटत नसले तरी पण त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत होते. आणि उद्धव ठाकरे यांचं असे म्हणणे होते की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचे जो प्लॅन ठरला होता तो प्लॅन भारतीय जनता पक्षाने किंवा जो शब्द दिला होता तो शब्द नाकारल्यामुळे आम्ही काँग्रेस बरोबर गेलो. हे कितपत सत्य ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वास आणि उद्धव ठाकरे साहेबांनाच माहीत आहे. परंतु ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 2 पक्ष फोडले गेले, त्याचा या मागील प्लॅन हाच होता की सत्ताकारण आणि सत्ताकारणामुळे अर्थकारण करता येतं आणि आपणाला केंद्रामध्ये सत्ता जर आणायची असेल तर पक्ष फोडले पाहिजेत. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचा विचार काय आहे, तर प्रादेशिक पक्ष फुटले पाहिजे आणि प्रादेशिक पक्ष राहिले गेले नाही पाहिजे, हाच विचार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने 1 वर्षामध्ये 2 पक्ष फोडले गेले मित्रांनो. परंतु प्रादेशिक पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्षाची अस्मिता असते. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातील जनतेचा किंवा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण महाराष्ट्राची अस्मिता आहे मित्रांनो. त्यामुळे एखाद्या माणसाने विचार केला, एखाद्या माणसाचा बदला घ्यायचा असेल किंवा एखाद्या माणसाला संपवायचा असेल, जर विचार जर एखाद्या माणसाच्या मनात आला, तर मित्रांनो तो विचार तो दुसरा माणूस संपत नसतो, तर स्वतःचा विचार किंवा स्वतः तो माणूस संपत असतो मित्रांनो. एखादी व्यक्ती स्वतःच्या कर्माने संपू शकते, परंतु दुसऱ्याच्या विचारधारेने किंवा दुसऱ्यांमुळे संपू शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. त्यामुळे ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे साहेबांना संपवण्याचा किंवा धडा शिकवण्याचा जो प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न भारतीय जनता पक्षावरच कशा प्रकारे उलटणार आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर येईल मित्रांनो. मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरंच भारतीय जनता पक्षाचा जो प्लॅन होता 2 पक्ष फोडून सुद्धा आज पण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना सहानुभूती आहे, त्याच प्रकारची सहानुभूती
शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे, परंतु मला असे वाटते की शरदचंद्रजी पवार साहेबांपेक्षाही जास्त सांग होती उद्धव ठाकरे साहेबांना आहे मित्रांनो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करा. एखाद्या माणसाने विचार केला तर एखादी व्यक्ती संपू शकत नसते. माणूस हा स्वतःच्या कर्मात संपत असो हा निसर्गाचा नियम खरा आहे का? त्याबद्दल पण आपण व्यक्त व्हा. जर आपला चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.